इथून जवळजवळ एक तास लागेल आम्हाला पोहोचायला, पण मी बघितलं खूप वेळ मा दिसला नाही. कॅमेरा आतमध्ये अलाव नाही, इथले गार्ड जे आहेत त्यांनी सांगितलं नाही. अरे चल 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 पुढे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. आज तुम्ही बघताय गोकर्ण मधला हा दुसरा पार्ट. सकाळ झाली आहे, सकाळचे 7 वाजले. माझी तयारी म्हणजे नुकते आता मी दात घासून फ्रेश झालं आणि आता थोड्या वेळाने पूर्ण आंघोळ वगैरे करून तयार व्हायचं आहे. आणि आम्हाला आजच्या दिवसाचे जे आम्ही प्लॅन केलेले आहेत कुठं कुठं फिरण्यासाठी, तर ते आम्हाला आम्ही प्लॅन आज एक्झिक्यूट करणार आहोत, किंवा ती ती ठिकाणं पूर्ण करण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत. तर ज्या ज्या ठिकाणी जाणं पॉसिबल होईल त्या त्या ठिकाणचे मी तुम्हाला म्हणजे काही शॉर्ट्स दाखवेन, तुम्हाला त्याची काही माहिती देईन. मला पूर्ण माहिती नाही आहे, मी व्हॉइस ओव्हरच्या पद्धतीमध्ये देईन, किंवा तुम्ही खालचं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, तर तिथे मी माहिती किंवा ज्या लिंक्स असतील त्या मी पूर्ण देऊन एक्सप्लेन करेन तो पार्ट. आता वाजले आहेत 8 आणि आम्ही आता तयार झालोत सर्वजण तिघेजण. आणि इथला जरा पसारा सोडून द्या, कारण असे फिरायला आल्यानंतर पसारा होतोच जास्ती. तर आम्ही आता चाललो होतो याना केव्जला. इथून जवळजवळ 58 किलोमीटर याना केव्ज आहे. याना केव्जला आय थिंक निलेश म्हणतो तिथे एक मंदिर आहे शंकराचं, तर तिथे जाऊन आम्ही बघतो मंदिराचं असेल तर दर्शन आपण घेऊ, आणखीन याना केव्जचं सुद्धा दर्शन घेऊ. जर ड्रोन असता तर मस्तच काम झालं असतं, ड्रोनने पूर्ण ड्रोन शॉट घेता आले असते केव्जचे वरून. कारण मी बघितलेलं जे जीवन कदम आहेत त्यांनी जो व्हिडिओ केलेला होता याना केव्जचा, त्याच्यामध्ये त्यांनी जो ड्रोन शॉट घेतला आहे ना, एकदम मस्त ड्रोन शॉट आहे तो. त्यामुळे बघू आता कसं आपल्याला म्हणजे छोटे जे सिनेमॅटिक्स आहेत ते कसे घेता येतात. ते ह्यांची पूर्ण बाग आहे जी नारळी पोफळीची, मस्तपैकी ते बघा तिकडे स्प्रिंकलर आहेत जिकडे तिकडे, जागोजागी त्यांनी स्प्रिंकलरची सिस्टीम पण केली आहे. हा लिकेज आहे वाटतं, हा पण इकडे लिकेज आहे. वातावरण आजचं जे आहे, मगाशी ऊन होतं थोडं, सकाळी मळप होती, त्यानंतर परत थोडा वेळ ऊन आलं आणि आता परत ही संपूर्ण मळप आहे आकाशात. त्यामुळे होतंय असं की घाम खूप येतोय इथे, गरमसुद्धा खूप होतंय कर्नाटकामध्ये, त्याच्यामुळे सकाळीसुद्धा घाम घाम घाम. आम्ही आता हायवेवरती आहोत, जस्ट 9 वाजले आहेत आणि इकडे मागे टपरीवरती चहा पितोय, चहाची चुस्की. इथून जवळजवळ एक तास लागेल आम्हाला पोचायला याना केव्जला, 10 वाजतील. परत तिथे अर्धा तास चालायचं आहे असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं, पण बघू कसं होतं आहे ते. आज किती कवर होतात, कारण जो आम्ही टाईम ठरवलेला होता सकाळी 7 वाजता निघायचा, तर त्याच्यापेक्षा आम्ही 2 तास लेट झालेलो आहोत. आता केव्जच्या रोडवरती आता आम्ही एंटर केलं आहे. मस्तपैकी दुतर्फा झाडी, जंगल आणि मंदर जाणार. तर आम्ही आता येऊन पोचलो इकडे याना केव्जला. इथे 1.5 किलोमीटर जवळजवळ चालायचं आहे, तर आम्ही आतमध्ये येऊन इथे जातो केव्जकडे. जातानाचे शॉर्ट्स आता अनुभवा.
काय येतोय, एक तर ऊन वगैरे पण नाही, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे उष्णता खूप झाली आहे. चेहऱ्यावरनं बघूच सगळा पूर्ण शर्ट टी शर्ट घामान ओला चिंब झाला आहे. आणि येताना वाटेत तीन मिळाली फुलपाखरं, एक छोटी, त्यांचे फोटोज इंस्टाग्रामला मी टाकेन. इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलेलं तर खाली हँडल आहे, ते जाऊन फॉलो करा. केव्सकडे आता येऊन पोचलो, समोर आहे हे बघा मागे पूर्ण. यानामध्ये असलेले दोन अद्वितीय खडक हेच एक पर्यटकांचं मूळ आकर्षण आहे, जेणेकरून पर्यटक हे खडक बघण्यासाठी इथे येतात. ह्या दोन मोठ्या खडकांपैकी एक म्हणजे भैरवेश्वर शिखर आणि दुसरं म्हणजे मोहिनी शिखर, अशी हे दोन शिखरं आहेत. तशीच ह्या दोन खडकांची जी उंची आहे ही जवळजवळ 120 मीटर, म्हणजे नाही म्हटलं तरी 390 फूट एवढी होते. आता जरा कुठे वाऱ्याची झुळूक येते आणि जरा आता हातपाय इथे धुवून देवाच्या दर्शनासाठी आम्ही आता आतमध्ये जातो. बघू आतमध्ये शूटिंग करायला अलाव आहे की नाही, जर अलाव नसेल तर नाही करणार. देवाचं दर्शन आतमध्ये घेऊन आलो. गंगा भैरवा, गंगा चंडिका भैरवेश्वरा, श्री गंगा चंडिका भैरवेश्वरा असं मंदिराचं नाव आहे या. आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे, प्लस आणखीन काही मूर्त्यासुद्धा आहेत. दर्शन घेऊन झालं, आता आसपास परत फिरणार, थोडे फोटोज वगैरे काढू आणि इथून निघणार. परत याना केव्सकडनं परतीच्या प्रवासाला निघालो. वाजलेत 1:05, इथून बाहेर पडेपर्यंत जवळजवळ 1 तास जाणार, म्हणजे मेन हायवेला लागेपर्यंत. कारण मगाशी मी म्हणालेलो की रस्ता चांगला आहे, पण त्याच्याच पुढे जवळजवळ 5-7 किलोमीटर खराब रस्ता होता, पण रस्त्याचं काम साईडला चालू होतं, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. आणि तसंच आता जायलासुद्धा थोडा उशीरच होईल, कारण आम्हाला अजून मिर्जन फोर्टला जायचं आहे, त्यानंतर हुनावरसुद्धा करायचा आमचा विचार आहे. पण इतका वेळ झाला आहे, त्यामुळे होईल की नाही ह्याची शक्यता जरा कमी आहे. हुनावरनं आता आम्ही NH66 लागणार आहोत, सॉरी याना केव्सचा जो रोड आलेला आहे त्या रोडवरनं आता आम्ही NH66 हायवेला आता कनेक्ट होणार. आणि इथनं एक व्ह्यू दिसला मला, जी माडांची झाडं सगळी दिसत आहेत, आणखीन जी नदी आहे ती एकदा बघा. तर आम्ही आता येऊन पोचलो मिर्जन फोर्टला. मिर्जन फोर्ट हा NH66 हायवे वरतीच आहे, आणखीन जवळजवळ 1.25 किलोमीटरच आतमध्ये आहे, त्याच्यामुळे काही जास्ती अंतर आतमध्ये यावं लागत नाही, ऑन द वेज पडतो हा. तर आता सगळे शॉट्स बघा. कॅमेरा आतमध्ये अलाव नाही, इथले गार्ड जे आहेत त्यांनी सांगितलं नाही. हा 16व्या शतकामध्ये बांधण्यात आला आणि हा किल्ला चेन्ना भैरदेवी हिच्या 54 वर्षाच्या एकंदर कालखंडामध्ये हा किल्ला बांधला गेलेला आहे. तसंच हा किल्ला अग्निशिनी नदी जी आहे ह्या नदीच्या किनाऱ्यावरती बांधला गेलेला आहे, आणि 3-4 बाजूने ही नदी कव्हर करते या किल्ल्याला. तसंच ह्या किल्ल्याला 4 प्रवेशद्वारं आहेत, आणि हे प्रवेशद्वारा आणखीन असलेल्या ज्या शिड्या आहेत या सर्व लेटराईड ह्या खडकांनी तयार केलेल्या आहेत, म्हणजे ह्या लेटराईड ह्या खडकांनी बांधण्यात आलेल्या आहेत.
मिर्झन हा किल्ला मुख्यत्वे जे कर्नाटकातलं कुमटा शहर आहे या कुमटा शहरापासून जवळजवळ 11 किलोमीटर आणि गोकर्णापासून 21 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हा NH-66 हायवेवरनं आतमध्ये 1.5 ते 1 किलोमीटर एवढाच दूर आहे. हा किल्ला 4.1 हेक्टर एवढ्या परिसरामध्ये एवढ्या क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. ह्या किल्ल्यावरती खूप साऱ्या लढाया झालेल्या आहेत आणि त्यानंतर 1785 पर्यंत हा किल्ला म्हणजे तिकडच्याच राजे वगैरे होते त्यांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. हा किल्ल्याला बांधण्याचं मुख्य कारण म्हणजे कठीणात कठीण लढाई सुद्धा हा किल्ला लढवू शकेल आणि तसंच जरी वेढा घातला गेला तरी सुद्धा आतमधली माणसं सुरक्षित राहतील यासाठी ह्या किल्ल्याचं निर्माण केलेलं होतं. आणखीन आतमध्ये 3 विहिरीसुद्धा आहेत ज्या की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय. 3 विहिरीसुद्धा आहेत या किल्ल्यावरती जेणेकरून पाण्याचा सुद्धा मुबलक साठा आतमध्ये राहील. तसंच ह्या किल्ल्यावरती खूप सारे बुरुजसुद्धा आहेत ज्यांचा उपयोग टेहळणीसाठी आणखीन मध्ये जे काही बुरुज आहेत त्या बुरुजांचा उपयोग चारही बाजूने नजर ठेवण्यासाठी केला जात होता. म्हणजे इतकं भारी स्थापत्य आहे की बघूनच इतकं छान वाटलं. म्हणजे त्यावेळचेसुद्धा जे राजे वगैरे होते ते किती म्हणजे त्यांचंसुद्धा बनवण्याचा किल्ला बनवण्याचा काय दूरदृष्टिकोन होता हा ह्यावरनं आपल्या लक्षात येतो. किल्ला हा जो आता बाहेरच्या बाजूने तुम्ही बघितलात त्या बाजूने चांगला आहे पण इकडच्या बाजूने आतली जी बाजू आहे आय थिंक इकडे जे चौथुरे वगैरे दिसत आहेत तर ह्या चौथुऱ्यांमध्ये पूर्वीचे जे राजे किंवा इथले किल्लेदार असतील तर त्यांची राहण्याची इथे जागा ही असावी. आणि त्याचबरोबर इकडची जी तुम्ही तटबंदी पूर्ण बघताय ही पूर्ण ढासळलेली आहे. तर जो निम्मा किल्ला चांगला आहे तर निम्मा किल्ला तुम्ही ढासळलेल्या अवस्थेत आहे. जी आता ही विहीर बघितलात तर हा दुसऱ्या विहिरीचा व्हिडिओ होता म्हणजे दुसरी विहीर होती ही. कारण ह्या किल्ल्यावरती 2 विहिरी आहेत आणि दोन्ही विहिरींमध्ये उतरण्यासाठी खाली वाट आहे केलेली. पहिला हा किल्ला विजयनगर साम्राज्याच्या नियंत्रणात होता. त्यानंतर हे साम्राज्य पडल्यानंतर विजापूरच्या सुलतानांनी ह्या किल्ल्यावरती कब्जा केला. तसेच गोवाचे तत्कालीन गव्हर्नर शरीफ अल मुल्क यांनी स्वतःच्या पसंतीनुसार त्याचं नवीनीकरण केलं. त्यानंतर 1676 साली जी चेन्नम्मा राणी होती हिचा मृत्यू झाला आणि त्याचे राजवंश जे होते त्यांनी ह्या क्षेत्रावरती परत कब्जा केला. तसंच 1757 साली स्थानिक विद्रोह आणखीन जो हंगामा झाला तिथे तर त्याचा फायदा घेऊन मराठ्यांनी ह्या किल्ल्यावरती कब्जा केला. आणि लगतच 1784 साली ब्रिटिश सरकारने ह्या किल्ल्यावरती परत कब्जा केला.
पूर्ण मिर्झन फोर्ट आणि आता खूप वेळ झाला आहे, 3 वाजले आहेत, अजून जेवायचं सुद्धा आमचं खूप बाकी आहे. खूप म्हणजे अशासाठी म्हणालो कारण सकाळपासून नुसते फिरतो आहे आम्ही आणि घाम वगैरे पण खूप, घाम पण आम्हाला खूप आला आहे. आता तुम्हाला जेवून डिरेक्ट भेटतो. आता व्लॉग करण्याची ताकद नाही राहिली आहे अंगात. तुम्ही बघत असाल तर पूर्ण घाम मला आला आहे आणि थकवासुद्धा खूप जाणवतो आहे कारण याना केव्जलासुद्धा 1.5-2 किलोमीटर चालावं लागलं कारण तिथे गर्मी खूप असल्याकारणाने घाम सारखा येत होता आणि इथेसुद्धा गर्मी खूप जाणवते. एकदम छान. कसा वाटला? बघूया आता पुढे फिरून पूर्ण पुनावर प्लेसला आहोत. इथे मॅनग्रूव्हची सगळी झाडं आहेत, आणखीन असं वॉकिंग करण्यासाठी आहे आणि ह्या बघा निलेशचा आता मी फोटो काढतोय. हे भारी पण इकडे आणि बघा असंच नुसतं चालायचं आहे पूर्ण. सगळेजण कसे चालतायत बघा. पुनावर प्लेस आहे छान. इकडे म्हणजे खारफुटीची जी सगळी झाडं आहेत ही तुम्हाला बघायला मिळतील आणि या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला चालायला मिळेल. सगळ्याच आस्वाद घेत मस्त आहे एकदम चालायला. ओके, ही लाकडं वगैरे पण जी वापरली आहेत ना एकदम छान वापरली आहेत, म्हणजे पूर्ण हे चालण्यासाठी तयार करा. पुनावरवरनं आल्यानंतर आम्ही इकडे घराकडे येऊन मस्त फ्रेश झालो, त्यानंतर थोडा वेळ आराम करून जेवण जेवलो आणि आता वाजल्यात 11:15. आता आम्ही इथे झोपणार आहोत. झोप खूप भरपूर आली आहे आणि उद्या सकाळी आम्हाला इथून उठून मुर्डेश्वरला जायचं आहे आणि मुर्डेश्वरचा उद्याचा 3रा दिवस पूर्ण होणार आहे आणि उद्या आम्ही परत मुर्डेश्वर करून दुपारी जेवण झालं की परत आम्हाला घरी जायला आम्ही निघणार आहोत सर्वजण. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एवढ्यापुरताच आपण ठेवू, आणखी भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी सुमित कर्णिक रजा घेतो तुमची, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या. Bye.